मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा आहे ब्रॉकेटवाला ब्लॅक ब्लाऊज आणि हा कमी आहे, 80 सेंटीमीटर असेल. हा 38 साईजचा मी ब्लाऊज बनवत आहे. तर कसं ठेवते ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर हा खाली जो आहे स्लीवचा पार्ट ठेवलेला आहे, पण ह्याला जॉईंट येईल. आधी मी तुम्हाला टेप ठेवून दाखवते की हा किती आहे. इथून सुरुवात करते, तुमच्या लक्षात येईल हा आहे 79, म्हणजे 80 सेंटीमीटर आहे. आणि इथं जे आहे हा जो आहे इथून स्लीवचा हा पार्ट आहे, पण हा कमी पडणार तर इकडं जॉईंट लावावं लागतं. म्हणजे कमी असल्यावर कसं आपण ॲडजस्ट करतो. त्यानंतर हा आहे प्रिन्स कटचा समोरचा भाग इथे बसवला आहे. त्यानंतर हा बॅक पाठीमागचा भाग आहे, ह्याला आता गळा असा करायचा की डिझाईन करायचं असं विचार चालू आहे. आणि ज्यांचा आहे त्यांना मी फोन करते तर फोन उचलत नाही. ह्याच्यामध्ये हा प्रिन्सचा जो पार्ट आहे तो असा बसवला आहे. ॲक्च्युली असा जी डिझाईन आहे तसंच मला बसवायचं आहे, पण ह्या साईडला तो काही केला बसत नव्हता तर तिकडे हे केलं. आता मी बघते एकदा परत ट्राय करून. तर तुम्ही जेव्हा मांडणी म्हणजे मांडणी म्हणते जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवत असता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे कसं आपण ॲडजस्ट करतो. हा जो प्रिन्स कटचा भाग आहे पेपर कटिंगचा, हा त्या ह्या बाजूला बसतच नाही कारण कपडा कमी पडतो आहे. तर इकडं असं ठेवून तुम्ही शिवलं तर फिटिंगमध्ये काय प्रॉब्लेम येत आहे का? शक्यतो तसं येत नाही, पण डिझाईन थोडीशी असं वेगळी दिसू शकते. तर ते पाहते मी कसं करायचं ते. तर असं जेव्हा आपण कमी कपड्यामध्ये ॲडजस्ट करतो, आता ह्या स्लीवला इथे जे आहे इथं जॉईंट येईल, तर हा जो पार्ट निघेल तो इकडं जॉईंट बसेल. म्हणजे कपडा इतका कमी आहे ह्याच्यामध्ये. आणि हा इकडचा राहिलेला आहे तो गळापट्टीला हुकपट्टीला ह्याला वापरावा लागेल, किंवा काय डिझाईन असेल तर त्याला वापरावं लागेल. हा ब्रॅकेटवाला चांगला ब्लाऊज आहे, तर ह्याचं मी दाखवते तुम्हाला असं. तर ह्याला अस्तर लावायची गरज आहे की नाही तेही बघावं लागेल. ही अशी बाजू आहे, दुसरी असंही शिवू शकता, पण खरं ही डिझाईन आहे. तर आपण कधी कधी ब्लाऊज जेव्हा ॲडजस्ट करतो ना ह्या खूप अडचणी येत असतात कमी कपड्यामध्ये. आणि साईज अडोतीस असलं तर प्रिन्स कटला हा कपडा जास्त लागतो, कटोरी थोडीशी ॲडजस्ट होते. तर मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फक्त ब्लाऊज कसा ॲडजस्ट करायचा हा छोटासा असा व्हिडिओ आहे. कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ खूप जण विचारत आहेत, तर मी सध्या जे टाकत आहे ते कुंचांचं टाकत आहे. बेसिक एक हे आहे, तर कुंचांचे मला 5 प्रकार दाखवायचे आहेत, कारण नेहमी बाळांच्या व्हिडिओचा माझ्याकडे खूप ऑर्डर असते. त्यामुळे म्हणजे ते झाल्यानंतर तुम्हाला ब्लाऊजचेही व्हिडिओ येतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.